UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. सह्याद्रीवर अमित शहांच्या उपस्थितीत भाजप कोर कमिटीची बैठक सुरू. जागावाटपासह महत्वाच्या विषयांवर चर्चेची शक्यता. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहा 2 दिवस मुंबई दौऱ्यावर. अजितदादा बारामतीमधून निवडणूक लढण्याबाबत संभ्रमात. एवढी कामं करून बारामतीकर वेगळा निर्णय घेतात. एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा, मग तुलना करा, दादांचं वक्तव्य. शरद पवारांनी कधीच अर्थखातं सांभाळलं नाही, मात्र मी अर्थमंत्री झाल्यावर निधी कसा देता येतो हे समजलं. बारामतीच्या सभेत नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते. अर्थमंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावं लागतं. अजितदादा अजून मुख्यमंत्री न झाल्यानं ताकद काय त्यांना कळली नसेल. आव्हाडांचा पलटवार. आरक्षण तुम्ही देत नाही आणि दुसऱ्यांना सांगता लिहून आणा. राजेंद्र राऊतांच्या आव्हानानंतर जरांगेंचा हल्ला बोल. तर फडणवीसांचा ऐकून जे आमदार बोलले त्यांचा हिशेब करणार, जरांगेंचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे या मराठा धोरणीचं 6 दिवसांपासून उपोषण. हैदराबाद गॅझेट लागू करत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी. मंत्री अब्दुल सत्तार क्रांती चौकातील उपोषण स्थायी. चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांचं वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन. ब्रह्मपुरीमध्ये अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व होत आहे, परंपरा बदलली पाहिजे, धानोरकरांचं वक्तव्य. पुण्यातील वडगाव शहरीत भाजपला मोठा धक्का. माजी आमदार बापूसाहेब पठारे घरवापसी करणार. तुतारी हाती घेण्याची पठारेंची भूमिका. वडगाव शहरीत दादा गट विरुद्ध पवार गटात लढतीची शक्यता. इंदापुरात पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा बॅनर झळकला. इंदापूर तालुक्याची झाली तयारी. हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी, बॅनरवर उल्लेख. पुण्यात अजितदादांच्या आमदार विरोधात भाजपनं दंड थोपटले. दादांचे आमदार चेतन तुपेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. विकास कामाचं श्रेय घेताना डावलल्याचा आरोप. जळगावच्या चोपड्यात अल्पवयीन मुलीची अत्याचार करून निर्घृण हत्या. पोलिसांकडून नराधमाला बेड्या. शेतात काम करून घरी परतत असताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार. 1.5 दिवसांच्या गणरायाचं आज विसर्जन. नदी किनारी किंवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जन करा. 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप. विसर्जनादरम्यान नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन. लालबागच्या राजाची दानपेटी उघडली. पहिल्याच दिवशी राजाच्या चरणी भाविकांकडून भरभरून दान. तर गणरायाच्या दर्शनासाठी मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गर्दी. नेते अभिनेत्यांचीही दर्शनासाठी लगबग. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.